काँग्रेसमध्ये विलीन होण्यापेक्षा शरद पवारांनी आमच्यासोबत यावं, शरद पवारांनी अजित पवारांसोबत यावं, उद्धव ठाकरेंनी शिंदेंसोबत यावं अशी ऑफर नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना दिली होती. त्यांच्या या ऑफरवर संजय राऊत काय म्हणाले पाहूया. बघा, नरेंद्र मोदींचा स्वप्नभंग 4 जून नंतर होतो आहे. की आपण परत सत्तेवर येत नाही आहोत, आमची स्वप्न मोदी काय पूर्ण करणार? गेल्या 10 वर्षात देशाच्या स्वप्नांची वाट मोदी यांच्या राज्यकारभारांना लावली. आणि आमचं स्वप्न आहे की मोदींना सत्तेवरून खाली खेचायचं, या देशातल्या हुकुमशाहीचा पराभव करायचा, या देशातलं संविधान वाचवायचं, ज्या संविधानाच्या छाताडावर मोदींनी पाय ठेवलेला आहे आणि संविधान मोदी खतम करू इच्छितात, हे आमचं स्वप्न आहे. त्याच्यामुळे मोदींना सत्तेवरून खाली खेचणं हेच आमचं स्वप्न आहे. आणि ह्या स्वप्नाला जर मोदी हातभार लावणार असतील, स्वतः पायउतार होणार असतील, त्यामुळे त्यांचं स्वागत करू. उद्धव ठाकरे असतील, माननीय शिवसेना पक्षप्रमुख किंवा माननीय शरद पवार असतील, हे कोणत्याही प्रकारचा स्वाभिमान बाजूला ठेवून राष्ट्रहिताचा बळी देऊन नरेंद्र मोदी यांच्यासारख्या हुकुमशहाच्या बाजूला जातील हे कोणी याचा विचार स्वप्नातही करणार नाही. बघा, ह्याच्यात सगळं आलं, मोदींना त्यांचा पराभव दिसतोय. मोदी हा एक लटकता आत्मा आहे, इकडे तिकडे लटकत फिरतो आहे. आणि या लटकता आत्म्याबरोबर आमचे या महाराष्ट्राचे पवित्र आत्मे कधी जाणार नाहीत, बरं का? मोदी यांना कळत नाही नक्की कुठे लटकत आहेत. त्यांचं वक्तव्य पहा, आज एक, उद्या एक, परवा एक, काल एक. मोदी यांची प्रकृती बरी नसावी असं मला सारखं वाटतं. मी वारंवार सांगतोय, भारतीय जनता पक्षातल्या त्यांच्या सहकाऱ्यांनी मोदींची प्रकृती तपासून घ्यावी. त्यांना उपचाराची गरज आहे, त्यांना विश्रांतीची गरज आहे, आणि त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळेच ते अशा प्रकारची वक्तव्य करत आहेत. शरद पवार घाबरलेले आहेत आणि त्यांनी म्हणून काँग्रेसमध्ये जाण्याचं विलीनीकरणाचा मार्ग ते बोलतायत. शरद पवार हे अजिबात घाबरलेलं व्यक्तिमत्व नाही, ना उद्धव ठाकरे. जे डरपोक होते त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलेलं आहे, मग शिंदे असतील, अजित पवार असतील, जे घाबरट होते, पळपुटे होते, डरपोक होते आणि जे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढणारे होते ते ठामपणे उभे आहेत. शरद पवार यांना समजून घेण्यासाठी मोदींना 100 जन्म घ्यावे लागतील. शरद पवार ह्याने असं कुठेही म्हटलेलं नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेनेसारखे पक्ष हे काँग्रेस पक्षात विलीन होतील. त्यांनी भविष्यातलं एक त्यांची भूमिका सांगितली की काही लहान पक्ष असू शकतात, काँग्रेस भविष्यात मजबूत होईल, बळकट होईल आणि देशाचं नेतृत्व करेल, अशा प्रकारची भूमिका शरद पवारांनी मांडली आहे. पण मोदींना त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा जो बुद्ध्यांक असतो तो रुपयाप्रमाणे खाली घसरलेला आहे आणि त्यातून अशा प्रकारची वक्तव्य मोदी करत आहेत. मोदी हे पराभूत मनोवृत्तीतून बोलत आहेत. बघा, मुळात अशा प्रकारची ऑफर करणं हा बालिशपणा आहे माननीय शरद पवारांना किंवा माननीय उद्धव ठाकरे साहेबांना. अशा प्रकारची ऑफर करणाऱ्या माणसाची बुद्धी ही काय तोलामोलाची आहे हे समजून घेतलं पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.